शनायशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची आक्रमक भूमिका. शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी. अंगणवाडी शिक्षिकांच्या प्रश्नांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धरलं धारेवर. आणि महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या रोड रोमियोंना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. आता बातम्या सविस्तराने. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत शहराची दुरावस्था होत असताना प्रशासन डोळे झाकून स्वस्त बसलं असल्याबद्दल टीका केली आहे. मेट्रोचे अधिकारी सभेला उपस्थित असलेच पाहिजेत अशी मागणी करण्यात आली होती. नगरसेवक आबा बागुल यांनी मेट्रोचं काम आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचं निदर्शनास आणून दिलंय. कोथरूडमधील रस्त्यांची मेट्रो कामामुळे चाळणी झाली असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्याच कामामुळे एका गरीब वसाहतीत पाणीसुद्धा शिरलं, त्याची जबाबदारी कोणावर असा प्रश्न नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावं असं मागील सभेत सांगण्यात आलं होतं. प्रशासनाने ते मान्यसुद्धा केलं होतं. मग आता मेट्रोचे कोणते अधिकारी उपस्थित आहेत ते प्रशासनाने स्पष्ट करावे अशी मागणी नगरसेवक आबा बागुल आणि सुतार यांनी सर्वसाधारण सभेत केली आहे. मेट्रोचं काम चालू आहे आणि त्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे नीट माझं कोणकोणत्या रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे आणि डीपीतल्या जो प्रस्तावित रस्ता आहे त्याच्याप्रमाणे डीपीची सेंटर अलाइनमेंट केली आहे का. डीपी डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे ज्या नकाशामध्ये रस्ता रुंदी दाखवली आहे कोणकोणत्या रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे रस्ता रुंदी जी आपली त्याची सेंटर लाईन कशाप्रमाणे काढली कोणी काढली प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. याची सेंटर लाईन आपण कशी काढली. मेट्रो ही कुठून जाणार आहे रस्त्याच्या मध्य भागातून का मध्याच्या साईड भागातून मला फक्त हो किंवा नाही रस्त्याच्या कुठल्या भागातून प्रश्नोत्तर ही जी असतात त्याला हो किंवा नाही उत्तर द्यायचं असतं. रस्त्याची जी मधून मेट्रो जाणार आहे रस्त्याच्या साईडने जाणार आहे का मधून जाणार आहे हे पाहण्याने मला कर्वे रोडला ती रस्त्याच्या मध्य भागातून जाते त्याच्यानंतर पुढच्या भागात संभाजी पार्कच्या बाजूने म्हणजे नदीच्या पात्राच्या कडेने मेट्रो जाणार आहे त्यामुळे हो किंवा नाही मध्ये असं उत्तर देता येणार नाही. तुम्ही हो किंवा नाही तुम्ही छापलंय उत्तर. गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला असून शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळते. शहरात तसेच उपनगरात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येते. श्रावण महिन्याची सुरुवात झाली की रेलचेल सुरू होते ती सणांची आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. गणेश उत्सव म्हटलं की महाराष्ट्राचा आवडता उत्सव हाच गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेपलाय आणि शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करत असल्याचं चित्र शहरात सगळीकडेच दिसून येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचं यंदा 126वं वर्ष आहे. या गणपती मंडळाचं शहरातच नाही तर शहराच्या बाहेरही विशेष आकर्षण आहे. आपण सध्या आलो आहोत पुण्यातील बुधवारपेठ भागातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर. या ठिकाणी देखील गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. ह्या मंडळाचं 126वं वर्ष आहे. दरवर्षी मंडळामार्फत गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. ह्या वर्षी देखील विविध गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रमे राबवले जाणार आहेत. या गणेश मंडळामार्फत उत्सवाच्या काळात गरीब विद्यार्थी अनाथ मुले तसेच समाजातील उपेक्षित घटकासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच यंदाच्या वर्षी दक्षिणेतील राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडनं साकारण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे. यंदाचा जो उत्सव आहे त्या उत्सवाचं आकर्षण आपण दक्षिणेतल्या तंजावरममधलं श्री राजराजेश्वर मंदिर या मंदिराची प्रतिकृती करतं. त्या मंदिरामध्ये श्रींचं आगमन 13 तारखेला होईल. त्यांची गुंडीराज शास्त्री यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. तसंच संध्याकाळी एका राज्याचे मंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नव्हे
दुसरा परराज्याचे मुख्यमंत्री ते श्रींच्या सजावटीचं उद्घाटन करतील. दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीचा कार्यक्रम होईल. एकंदरीतच काय तर सर्वच गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाची आस लागलेलं चित्र आपल्याला दिसून येते. कॅमेरामन रोहित वनकटेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. गवंड्यालाही दरमहा किमान 15,000 रुपये वेतन असतं. बालकांना चांगल्या सवयी लावून शिक्षण देणाऱ्या महिलांना मात्र दरमहा 8,000 रुपयांवर काम करावं लागत आहे. प्रशासनाला याची काही खंत वाटते की नाही असा सवाल विचारत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. अनेक बालवाडी सेविका आता निवृत्त होत आल्या तरीही त्यांच्या वेतनाबाबत निर्णय होत नाही ही खेदाची बाब आहे असं म्हणत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर पकडले. या बालवाडी सेविकांमध्ये अनेक लोकांच्याकडे बीएड किंवा डीएडच्या डिग्र्या आहेत, परंतु आज त्यांना त्यावेळी दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांनी बालवाडी सेविकांचं पद आपल्याकडे स्वीकारलं. माझी प्रशासनाला अशी विनंती राहील की आपण एक धोरणात्मक निर्णय घ्यावा की ज्यावेळी आपण नवीन जाहिराती देणार आहोत भरतीच्या, त्यावेळी यांनी महानगरपालिकेची केलेली सेवा विचारात घेऊन यांना पुढच्या त्या प्राथमिकच्या किंवा माध्यमिकच्या शिक्षकांच्या पोस्ट ज्यावेळी आपण काढू त्यावेळी यांना प्राधान्य दिलं तर काही अंशी त्यांना मदत केल्यासारखं किंवा त्यांच्या सेवेचं कुठेतरी आपण कौतुक केल्यासारखं होईल. तर तसाही एक धोरणात्मक निर्णय आपण प्रशासनाने घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. बालवाडीमधील मुलांना शिकवण्याशिवाय अनेक कामे अंगणवाडी शिक्षिकांकडून करून घेतले जातात, मात्र वेतनाचा विषय आल्यावर मात्र दुर्लक्ष केले जाते अशी खंत नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केली आहे. जर अशा पद्धतीने मानधन आमचं वाढवून द्या म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधींकडे यावं लागत असेल, त्यांना एक संघटन करावं लागत असेल, त्यासाठी कुठेतरी बांधणी करावी लागत असेल. आज मला अतिशय खंत वाटते माझ्या महापौर शिक्षिका म्हणून की या विद्येच्या माहेरघराच्या ठिकाणी अभ्यास सभागृहाच्या बाहेर अनेक सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी बालवाडी शिक्षिका सेविका समूह आणि उपस्थित प्रत्येक लोकप्रतिनिधींना गुलाबाचं फुल देतात आणि सांगतात की आमचं मानधन आमचा विषय आहे आज वाढवून घ्या. किती खंत वाटते आज कोट्यवधीचं बजेट करणारी पुणे महानगरपालिका आणि तळमळीने त्यांनी आपल्या मानधनाची मागणी करावी की त्या शाळेमधल्या शिक्षिकांना सेविकांना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून घरोघर फिरावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण विषमता म्हणू ही अशी आहे. आपण आपल्या पुणे महानगरपालिकेचा विचार जर केला, महानगरपालिकेच्या शाळांकडे मुळात नागरिकांचा लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा आपण बदलला पाहिजे. याच्यासाठी आपण या शाळेसाठी अनेक शाळांमध्ये अशी परिस्थिती माननीय महापौर की आज शिक्षक नाहीयेत, म्हणजे त्या शाळेचा मुख्याध्यापक नाहीये, शिक्षक नाहीयेत, इतकी दुरावस्था आहे. आता रघुनाथ गौडांनी अत्यंत महत्वाचा विषय मांडला. एका बाजूला केंद्रामध्ये सरकार असं म्हणतंय की आता शाळांमध्ये निम्मा वेळ खेळासाठी आणि निम्मा वेळ शिक्षणासाठी. देशामध्ये ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणारे चांगले चांगले खेळाडू घडतात, मग पुण्याच्या महापालिकेच्या ज्या क्रीडा निकेतनच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये क्रीडा प्रशिक्षण घेत अत्यंत दुरावस्था. माननीय महापौर, मला असं वाटतं की आपण तातडीने या विषयामध्ये लक्ष दिलं पाहिजे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या रोड रोमींची पिंपरी पोलिसांनी धरपकड केली आहे. ज्या तरुणांचा महाविद्यालयात प्रवेश नाही परंतु तरीही विनाकारण महाविद्यालयाच्या परिसरात आणि महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या 42 तरुणांना ताब्यात घेतलंय. पिंपरीमधील नवभारत महाविद्यालय आणि प्रतिभा महाविद्यालय ह्या दोन महाविद्यालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. नवभारत महाविद्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या ह्या 24 तरुणांना ताब्यात घेतलं तर प्रतिभा महाविद्यालयाबाहेर विनाकारण फिरणाऱ्या 18 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश नसताना देखील विनाकारण शाळा महाविद्यालयाबाहेर टवालखोर तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकश, हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे ह्यासारखे उद्योग ह्या टवाळखोराकडून केले जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, मुलींच्या छेडछाडचे प्रमाण देखील वाढते आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. ह्या निमित्तानेच अशा रोड रोमेवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे गरजेचे होते. तसेच ह्या तरुणांकडे आढळलेल्या 24 वाहनांचे नंबर घेतले असून हे नंबर वाहतूक पोलिसांना देऊन त्यानुसार वाहनावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये नगरपालिकेच्या बाहेरचे विद्यार्थी येऊन बसतात, आम्ही हाकलले तरी आमच्यावरती ते हल्ला करतात, आम्हाला ते उलटं बोलतात, वाकुल्या दाखवतात. आम्ही तरीही त्यांना फिरून दररोज मधल्या सुट्टीमध्ये आणि सकाळी कॉलेज भरताना हाकलत असतो. आम्ही ज्यावेळी पिरियडला आज जातो त्यावेळी पुन्हा ते येऊन बसतात रोड रोमिओ बाहेरचे. त्यासाठी महानगरपालिकेनं त्याच्यावरती सिक्युरिटी नेमावी. पोलीस खात्याचं अतिशय चांगलं सहकार्य आहे, त्यांचा सारखा राऊंड असतो इथं. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज.
ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक वेगळी बातमी आहे. तुम्हाला आता बॉयफ्रेंड सुद्धा भाड्याने मिळणार आहे. विश्वास बसत नसेल ना, पण हे खरं आहे. नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आता चक्क बॉयफ्रेंड भाड्याने मिळू शकणार आहे. त्यासाठी रेट अ बॉयफ्रेंड हे ॲप सुरू करण्यात आलं असून सध्या फक्त मुंबई आणि पुण्यातच ही सेवा उपलब्ध आहे. या ॲपची संकल्पना पुरुष मित्र अशीच असून त्यामुळे त्याचं नाव बॉयफ्रेंड असंच ठेवण्यात आलं आहे. सहसा बॉयफ्रेंड म्हणजे प्रियकर अशी आपली कल्पना असते, पण या ॲपमध्ये बॉयफ्रेंड असे वेगळे शब्द लिहिण्यात आले आहेत. या ॲपमधील नियमानुसार मानसिक तणाव घालण्यासाठी फक्त या ॲपचा वापर करण्यात येणार आहे. इतर कारणासाठी अजिबात त्याचा वापर करता येणार नाही. मुंबई आणि पुणे शहरात मर्यादित असलेली ही सुविधा लवकरच अन्य शहरात विस्तारित करण्यात येणार आहे. RABF असं या ॲपचं नाव आहे. 15 ऑगस्टपासून हे ॲप लॉन्च करण्यात आले. हे ॲप नक्की काय आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. प्रेक्षकांनो, आता बॉयफ्रेंड सुद्धा भाड्याने मिळणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना, पण हे खरं आहे. आता बॉयफ्रेंडसुद्धा भाड्याने मिळणार आहे. त्यासाठी एक वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे आणि एक ॲपसुद्धा तयार करण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॉयफ्रेंड नक्की कसा भाड्याने मिळेल, त्यासाठी आपण त्या वेबसाईटला भेट देऊयात. आमचे प्रतिनिधी आता विवेक भालेराव आता माझ्यासोबत आहेत, ते त्या वेबसाईटबद्दल तुम्हाला अधिक माहिती देतील. विवेक, ही नक्की वेबसाईट काय आहे? शनाया, गुगलला गेल्याच्या नंतर आपल्याला RABF टाईप करून सर्च केल्याच्या नंतर रेंट अ बॉयफ्रेंड नावाची जी लिंक दिसते त्यावरती आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर रजिस्टर अ बॉयफ्रेंड आणि लॉग इन ॲज अ मेंबर जर केलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचा मोबाईल नंबर, नंतर OTP कोड आणि व्हेरिफिकेशन कोड आल्याच्या नंतर तुम्ही यावर पुढची पेज ओपन करू शकताय. त्याच्यानंतर रजिस्टर ॲज अ बॉयफ्रेंड जे आहे, रजिस्टर ॲज अ बॉयफ्रेंडसाठी तुम्ही इथे तुमचं पूर्ण ID, मेल फुल नेम, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि सिटी. सध्या यामध्ये पुणे आणि मुंबई आणि नवी मुंबई 3 सिटीसाठी ही वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही इमेजसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अशा पद्धतीने ही वेबसाईट तुम्ही बघू शकताय.
विवेक, पण ह्या वेबसाईटबद्दल मी असं ऐकलेलं आहे की यामध्ये कॅटेगरीसुद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत, तर नक्की भानगड काय कॅटेगरीची? शन्या, या वेबसाईटवरती अजून ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरी म्हणजे तुम्हाला कसा बॉयफ्रेंड हवा आहे, त्यासाठी एक मॉडेल्स म्हणून आहेत, मॉडेल्स आहेत, आम आदमी आणि सेलिब्रिटी, सेलिब्रिटी, मॉडेल्स आणि आम आदमी, या तिन्हींचे सुद्धा जे चार्ज आहेत ते वेगवेगळे आहेत, आणि मॉडेलसाठी वेगळे चार्ज आहेत आणि आम आदमीसाठी सुद्धा वेगळे चार्ज आहेत. एकूणच काय तर आपण आता ही वेबसाईट प्रेक्षकांनो पाहिलेली आहे, कशा पद्धतीने याला ओपन सुद्धा करायचं आहे, आणि आपण पाहिले की या वेबसाईटचे एक विशेष आपण पाहिलं असेल तर यामध्ये कॅटेगरी सुद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत की प्रत्येक कॅटेगरी वाईज तुमचे पैसे वेगळे असणार आहेत आणि प्रत्येक तासाचे मिनिटानुसार त्यावर पैसे ठरवण्यात आलेले आहेत. पण एखाद्या व्यक्तीला जर नैराश्य आलं असेल तर ते नैराश्य यामधनं दूर होईल असं या वेबसाईटवर तर लिहिलेलं आहे. कितपत खरं आपल्याला सांगता येणार नाही जोपर्यंत या वेबसाईटवर कोणी जाऊन किंवा लॉग इन करत नाही किंवा प्रत्यक्ष याचा अनुभव घेत नाही. कॅमेरामन रोहित वनखटे सह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला हा मला लाख मोलाचा आहे, पण शासनाच्या जीआरनंतर या पुरस्काराचे 1 लाख रुपये रद्द केले, पण हा लाखभराचा पुरस्कार नाकारला जातो या कृत्यामुळे सावित्रीबाई फुलेंचा अपमान केल्याची खंत ज्येष्ठ लेखिका विद्या बाळेंनी व्यक्त केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या लेखिका विद्या बाळे यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, डॉक्टर अनिल अवचट, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यावेळी 1 लाख सन्मानचिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं, पण शासनाच्या आदेशानंतर 1 लाखाची रक्कम रद्द करण्यात आली. यावर विद्या बाळे यांनी खेद व्यक्त करत पालिका रस्ते, पूल, फुटपाथवर वारंवार नाहक खर्च करत असते, पण आम्ही चळवळीतील लोकांना जर हे पैसे मिळाले असते तर सामाजिक कामासाठी याचा नक्कीच उपयोग करता आला असता. हे 1 लाख रुपये पालिकेने न दिल्याने हा माझा अपमान नसून सावित्रीबाई फुलेंचा अपमान असल्याचं विद्या बाळे यांनी सांगितलंय. मी आता म्हटलं तसं सावित्रीबाई फुलेंचा हा पुरस्कार हा त्यांच्या नावाने मिळाला असल्यामुळे माझ्यासाठी लाखमोलाचाच आहे, पण हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा 1 लाख रुपयांचा पुरस्कार आहे असं जाहीर झालं होतं. आणि त्यानंतर कुणी काय जीआर काढलं का काय मला माहिती नाही, पण माहिती अशी आहे की पुढे सरकारने असं ठरवलं की 1 लाख रुपये नाही द्यायचे. तर आम्ही काय युनियनवाले लोक नाही आणि आम्हाला पुरस्कारासाठी भांडायची सवय पण नाही आहे, त्यामुळे आम्ही भांडणार नाही. पण मला असं वाटतं हा विद्याबाळांचा नाही अपमान, हा सावित्रीबाई फुल्यांचा अपमान आहे. त्यांच्या नावाने ठेवलेला लाखभराचा पुरस्कार एखादा फतवा काढून, एखादा सरकारी नियम दाखवून जेव्हा नाकारला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? म्हणजे यांनी अनाऊन्स केलं त्याला काही किंमत नाही आणि रद्द केलं त्यालाही काही किंमत नाही. हा सावित्रीबाई फुल्यांचा अपमान आहे आणि म्हणून मला त्याचा निषेध नोंदवा असं वाटतो. पिंपरी चिंचवड परिसरात अवैधरित्या पिस्टल विकणाऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हे आरोपी चक्क इंजिनियर आणि सुशिक्षित आहेत. पिंपरी चिंचवडमधील गुन्हे शाखा आणि सांगवी पोलीस स्टेशनने ही उत्तम कामगिरी केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि देशी पिस्टल जप्त करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात बंद घरावर नजर ठेवून हे आरोपी घरफोड्या करत होते. हे आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक करत 6,70,000 रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड गुंज शाखेने अवैधरित्या देशी पिस्तल आणि काडतूस विकणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेऊन 7 देशी पिस्तल आणि 17 जिवंत काडतूस जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे आमचे PI श्री नाईकवडी यांना एक खबर मिळाली होती की एक आरोपी शस्त्र विक्रीसाठी येणार आहे, म्हणून त्यांनी ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये निगडी भागात ओटा स्कीममध्ये राहणारा अनूप सोनवणे हा शस्त्र विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली आणि त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याच्या घरी 4 देशी कट्टे 8 काडतूसं असे मिळून आले. त्यानंतर त्याला अटक करून पोलीस कस्टडी घेण्यात आली. पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असून ह्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची आक्रमक भूमिका. शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी. अंगणवाडी शिक्षिकांच्या प्रश्नांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धरलं धारेवर.
आणि महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या रोड रोमियोंना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.